नमस्कार, मी हुमा सय्यद, माय टीव्ही मराठी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज. शेळ्या आणि कबूतर चोरल्याच्या कारणावरून झाडाला उलटे टांगून मारहाण केल्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे घडला. शेळ्या आणि कबूतर चोरी केल्याप्रकरणी दलित कुटुंबातील 4 मुलांना घरातून बाहेर आणून झाडाला उलट टांगून अमानुष मारहाण करण्यात आली. या प्रकरणी काँग्रेस मागासवर्गीय प्रदेश सचिव माननीय सुनील क्षेत्रे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात काय आहे त्यांची प्रतिक्रिया. हरेगाव या ठिकाणी 4-5 दिवसांपूर्वी एका दलित समाजाचे 15-16-17 वर्षाची मुलं, ह्या मुलांना काही माहिती नसतं काय चाललं काय नाही, काही तर पाटलांनी सांगितलं कबूतर चोरले गेले आमचे चोरले. कबूतर चोरल्यानंतर तुम्ही माणसाला उलटं टांगून मारता म्हणल्यावर ह्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे का नाही आम्हाला तेच कळलं. नगर जिल्ह्यामध्ये मालिका चालू आलेली आहे. खळ्यामध्ये नितीन आगे मारला, सोनेमध्ये आमच्या मेहतर समाजाचे कार्यकर्ते मारले गेले, अनेक ठिकाणी का दलितांना हे समजतात का मला तेच कारण गुलाम पण गुलामाला गुलाम मान खाली घालायचा आणि त्याला मारायचे. दलितांना जातीमध्ये शिव्या द्यायच्या, त्यांना मारहाण करायची, त्यांच्या आई बहिणीची आबरू लुटायची. त्यांनी प्रतिकार केला तर त्याला जाळून टाकायचं. हा प्रकार थांबला नाही महाराष्ट्रात, त्याला मला वाटतं उद्रेक होणार आहे. आमच्या काँग्रेस पक्षाची हीच भूमिका आहे, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतात. आमच्या शहर जिल्ह्यामध्ये किरण भाऊ काळे आहेत, संजय झिंजे आहेत, अनिल सुडीवाला आहे आणि रंगरेज आहेत. आणि लोक आमचे कार्यकर्ते रस्त्यावर अजून उतरले नाहीत. अल्पसंख्याक आहेत, मुस्लिम अल्पसंख्याक, मागासवर्गीय असे अनेक कार्यकर्ते आम्ही त्यांचा निषेध करतो पक्षाच्या वतीने या विषयाचा. तर प्रशासनाने वेळेत दखल घेऊन या लोकांवर मोका कायद्यानंतर त्यांना हात दतडीपार करावा. या ज्या कलम लावताय ना अशा लोकांवर काय ह्यांचं परत धाडस होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली त्याचं कारण काय, हे बहुजनांचं दलितांचं कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं कवच आहे. कालची घटना झाली जालन्यामध्ये, मराठा समाज त्यांच्यात फार गरिबी फार मराठ्यांची, ते आरक्षणासाठी बसले, त्यांचं आरक्षण मागायला बसलं, त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अधिकार दिला आहे मागण्याचा. इथं फक्त दोनच माणसं, म्हणजे मला वाटतं दोनच समाज पिळले जातो, एक मुस्लिम समाज एक दलित समाज. मुस्लिमांवर अन्याय अत्याचार, दलितांवर अन्याय अत्याचार. मला वाटतं हा जो पण ज्या ज्या वेळेस फडणवीस साहेब गृहमंत्री राहिले त्यावेळेस मला वाटतं दंगली आणि ह्या गोष्टीला जास्त प्रोत्साहन दिलं जात आहे. आणि खतपाणी मग आता कालची जी दंगल झाली घडी ते कोणाच्या सांगण्यावर झाली, आमचा आरोप आहे काँग्रेसचा त्यांच्यावर. तर ते खातं तुमच्याकडे आहे. भीमा कोरेगावचं 4 वर्षापूर्वी दंगल झाली ते खातं तुमच्याकडे होतं. मुख्यमंत्री बी तुम्ही होता आणि गृहमंत्री बी तुम्ही होता, आमचा आरोप आहे का. भीमा कोरेगावची दंगल बी 4 वर्षापूर्वी तुमच्यामुळे घडलेली आहे. तुम्ही तिथं फुलं टाकले आणि तुम्ही नगरला आले, मग तुमच्या लक्षात कसं आलं नाही का आपल्या पाठीमध्ये दंगल झाली. हा जो प्रकार थांबला पाहिजे, लोकांच्या लक्षात येतो, दलितांच्या लक्षात आलेला आहे. कालचा प्रकार झाला हरेगावचा, खानाडा प्रकारे मुलांना उलटं टांगून मारलेला आहे. प्रशासन त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे. पोस्को अंतर्गत त्यांना झोपडपट्टी दादा ऍक्ट असे अनेक कलम आहेत त्या कलमा अंतर्गत त्यांना सजा झाली पाहिजे का, परत त्यांचं धाडस झालं पाहिजे कोणाचं का ह्या दलितांच्या मुलांना हात लावायला पाहिजे असा. ऍट्रॉसिटी ऍक्ट जो आहे तो काय आमच्यासाठी का दिलेला, का हा अत्याचार होतो, नेहमी आमच्यावर अन्याय अत्याचार होतो, आम्ही करत नाही, तुम्ही आम्हाला मजबूर करता. गुलाम नाही राहिलेलो आता, साक्षर झालो आहोत, शिक्षित मुले आहेत, क्वालिफाईड मुले सगळेच बहुजनांचे, 18 पकड जाती 12 बलुतेदार आता शिकलेले आहेत. मक्तेदारी चालणार नाही कोणाची, हुकुमशाही चालणार नाही, हुकुमशाहीचं राज्य नाहीये. प्रत्येक वेळेस तुम्ही येणार अशा गोष्टी भाषण करणार, मग आम्हाला लालूच दाखवणार. झालं 2014 काय झालं, 400 रुपये गॅस होता, आज 1140 रुपये. ह्या गोष्टीचा दुर्लक्ष करून
दुसरा डायव्हर्ट विषय करायचा का महागावर कोणी बोलू नये का लोक जागे होतात गॅस टाकी 200 रुपये स्वस्त केली काय झालं 400 रुपयाचा गॅस तुम्ही 1140 ला नेला गरिबांनी करायचं काय आणि तुम्ही आता 5 राज्यांमध्ये इलेक्शन आहे तुम्ही त्यावेळेस म्हणणार का आता 200 रुपये गॅस स्वस्त झाला 5 राज्यात इलेक्शन संपलं का तुम्ही तुमचं 1100 काय 1200 करता पेट्रोलचे भाव कमी झाले म्हटले कुठं झाले 105 रुपयाचा अजून बी आहे या देशात लोकशाही राज्य असलं पाहिजे हुकुमशाही पद्धत बंद झाली पाहिजे लोकांनी जागरूक झालं पाहिजे लोकांना काय घेणं देणं काय तर लोक मला वाटतं फक्त दोनच गोष्टीत गुरफडलेले हिंदू आणि मुस्लिम बस आणि दंगल आणि पाकिस्तान आणि भारत या गोष्टीचा आम्ही निषेध करतो काँग्रेस पक्षाच्या वतीने लवकरच आम्ही या हरेगावला त्या कुटुंबाला आम्ही भेट देणार आहोत तिथले DYSP कलेक्टर साहेब SP साहेब यांना सगळ्यांना आम्ही सोमवारनंतर भेट करून आम्ही त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही जाऊ निवेदन सादर करतो सर तुम्ही पीपल्सचं एवढं मोठं तुम्हाला पद होतं तर तुम्ही काँग्रेसमध्ये निर्णय कसा घेतला म्हणजे काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तुम्ही काँग्रेसचं पद घेतलं तुम्हाला पीपल्समध्ये खूप मोठं पद होतं महाराष्ट्र लेवलचं पद होतं तुम्हाला असं नाही सरांचे माझे संबंध चांगले आहेत कवडे सरांचे कार्यकर्त्यांचेही चांगले आहेत पक्षाचं असं कोणत्या पक्षात कोणी कुठं जावं हे नाही आता महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाले सेनेचे 2 पक्ष झाले उद्या भविष्यात BJP चे 2 पक्ष होतील पण काँग्रेसचे नाही झाले ना काँग्रेस एकच आहे एकलाच चलो गे त्याच्यात गद्दारी करण्याचा त्यांचे नेता बाळासाहेब थोरात आमचे नेते गेलेच नाही कुठं त्यांच्या भागातले नेते गेले मंत्रिपदासाठी याच्यासाठी आमचे बाळासाहेब थोरात हे पदासाठी हा प्रप्लेन नाही म्हणून मी बाळासाहेब थोरांच्या हस्ते माझा प्रवेश झाला संगम नेला आणि असं काही मी नाराज नाही कोणत्याच पक्षावर असं काही का सोडलं ते काय नाही काय असं काही पाठ नाही चळवळ चालली पाहिजे दलितांना न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टीकोन मी पक्षात आलेलो आहे तिथं असतानाही चळवळ चालत होती आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पाठिंबा असतात राहतात आणि कार्यकर्त्यांना बळ द्यायचं काम मी करतो आणि आमचे आमच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा.